नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनल वरती आपण आज पाहणार आहोत लाखो रुपयाच्या म्हशी ठेवून तरुण शेतकरी बांधव या ठिकाणी कशा प्रकारे दुधापासून उत्पन्न घेत आहेत। पद्धत म्हणजे याला थेट साधा मांडव म्हणता येईल। साध्या मांडवाच्या सहाय्याने शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारची संकल्पना राबवून दूध व्यवसाय चालू केलेला आहे। सरासरी गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला काय भाव दादा? म्हशीच्या दुधाला आज 52 रुपये लिटर दूध आहे। यांना वाळलेला आणि ओला चारा दोन्ही कळपाकुटी सहाय्याने देता तुम्ही? किती म्हशी एकूण जातात तुमच्याकडे? 13 म्हशी आहेत। प्रत्येकी म्हशीची किंमत किती आहे? वेगवेगळी आहे, 1.5 लाखाच्या आसपास एक एक म्हैस आहे। आणि एवढ्या साध्या पद्धतीने तुम्ही खाली नेटच्या सहाय्याने या ठिकाणी आतापर्यंत केलंय, किती दिवसापासून तुम्ही हा व्यवसाय करताय? अच्छा, मित्र आहेत का तुमचे? बर, तुम्ही पाहताय किती दिवसापासून तुम्ही सहज, म्हणजे तुमच्या सहज लक्षात किती दिवसापासून आहे? 2-3 वर्षापासून करताय। काही खर्च नाही आहे, फक्त मांडव आहे, साधा मांडव आहे। आणि साध्या मांडवाच्या सहाय्यानं 1.5 लाखाची एक म्हैस आहे। कमी जास्त मागे पुढे होऊ शकतात, पण किती छान प्रकारे व्यवसाय करू शकतात। करायचं म्हणल्यावर काही भी करू, करायचं म्हणल्यानंतर माणूस काहीही करू शकतो। अशा प्रकारे त्यांना खुराक दिला जातो। दादा, या खुराकाचं नाव काय आहे? हे आपलं ते बियर ते बनते ना ते जिप्टी। अच्छा अच्छा, हे आपलं बियर बनता बनण्याच्या नंतर जे वेस्टेड माल जाते, बर, त्याचा मालाचा एक खुराक, मशीनना खुराक दिला जातो। पेंड ही वापरतात, पेंड म्हणजे हे युरिया पिरिया पेंड। आता नवीन सीडची उभारणी खूप मोठ्या प्रकारे स्ट्रक्चर उभा करून तयारी जोरात आहे। एक नंबर हा, फार आवडीनं खातात ओला आणि वाळलेला चारा म्हशी कडवाकुटीच्या सहाय्याने दिल्या तर। चला दादांचा आपण सेड पाहूया। शेतकरी मित्रांनो, छोटा व्यवसाय चालू केल्यानंतर मोठा कशा प्रकारे केला जातो हे आज आपण पाहणार आहोत। गव्हाने या ठिकाणी सुंदर प्रकारे बनवलेले आहेत। हे व्यवसाय थाटात उभा करणारे तरुण तडफदार मित्र आमचे या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। दादा नमस्ते, कधी व्यवसाय चालू केला होता आपण? हा, 1 वर्षाखाली। या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे घासाचं नियोजन केलेलं आहे, शेती जवळच आहे। दादा, तुमच्याकडं आता किती म्हशी तुम्ही नवीन घेणार आहेत? आपला सेट 40 म्हशीचा रेडी, 40 म्हशीचा रेडी आहे। पहिल्या पूर्वी किती होत्या म्हशी तुमच्याकडं? 10-15 होत्या। 10-15 म्हशींच्या व्यवसायावर दुधापासून उत्पन्न तयार करून तुम्ही 50 म्हशी सांभाळण्याचा सेड तयार करत आहात या ठिकाणी। खरंच तुमचं मनापासून मी स्वागत करतो। 2 म्हशीपासून सुरुवात केली होती। महाराष्ट्रातील तरुण पिढीने नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय जर केला तर नक्कीच पैशाचा होऊ शकतो। तुम्हाला या वर्षामध्ये सरासरी किती उत्पन्न भेटेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे? अवरेज नाही काढता येणार, तरी खर्च जाऊन तुम्हाला नाही काढता येणार। अच्छा, 10 दिवसामध्ये किती रुपये बेनिफिट होऊ शकते तुम्हाला? 50-1000 रुपये उत्पन्न घेऊ शकता। छान प्रकारे या ठिकाणी स्ट्रक्चरची उभारणी करून दादांचा व्यवसाय जोमात चालू होत आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक व्यवसाय हा अगोदर छोट्या पद्धतीनं केला जातो, त्याला वाढवल्यानंतर कशा प्रकारे होऊ शकतो हे आपण पाहू शकता। साध्या पद्धतीनं नेटच्या सहाय्यानं या ठिकाणी शेतकरी बांधवांनी अगोदर आपला व्यवसाय चालू केला होता। आज लाखोचं सेड बांधून या ठिकाणी ते व्यवसाय करत आहेत। त्यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन दादा तुमचं सगळं जागेवरच आहे। किती एकरवरती चारा आहे तुमचा? 1 एकर चारा आहे, 2-3 एकर आहे। पाण्याचं नियोजन कसं करता? बोर आहेत। मांडवाच्या सह्यापासून सह्याने सुरुवात केलेला शेतकरी बांधव लाखो रुपयाचा सेड सुद्धा दूध व्यवसायावर उभा करू शकतो हे उदाहरण आपल्या समोर आहे। आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेतकरी मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। नाही, यांचा व्हिडिओ मध्ये तुमचा व्हिडिओ घेण्यासाठी तर आपण पाठीमागे आलोय। दादा, किती वर्षापासून तुम्ही काम करताय? 40 वर्षापासून। 40 वर्षापासून अशा का आतापर्यंत गव्हाने किती बनवल्यात?
तीस पस्तीस बनवल्या बर। आता हे पाणी पाणी पिण्यासाठी आहे का चारा चारा खाण्यासाठी आहे? दोन्ही एकत्र वेगळे वेगळे खप्पे बनवत आहेत बर। त्या तिकडे दावणी छोटे दावणी छोटे जण गुरांसाठी मोठ्या